कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत बालगृह रिमांड होम येथील मुलांची दिवाळी झाली गोड रिमांड होममधील मुलांना वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने फराळ व धान्याचे वितरण दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बालगृह रिमांड होम येथील निराधार मुलांना फराळ व वा धान्याचे वाटप करण्यात आले कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले व वा वाहतूक नियंत्रण शाखेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते दिवाळी सण हा आनंदाचा सण सर्वत्र साजरा होत असताना रिमांड होममधील मुलांची दिवाळीही आनंददायी व्हावी यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले यांनी सांगितले वाहतूक नियंत्रण शाखेच्या या उपक्रमाबद्दल रिमांड होममधील मुलांनी आनंद व्यक्त केला यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी कर्मचारी तसेच रिमांड होमचे पदाधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीत कराड